ब्राझील मधील मासे या टॉपिकला आपण आलोय, सब टॉपिकला. ब्राझील मध्ये जर आपण विचार केला तर माशांच्या मध्ये स्वॉर्ड फिश, नदीतील पिराना आणि गुलाबी डॉल्फिन हे माशांमध्ये प्रमुख जाती ब्राझील या देशामध्ये आढळतात. ब्राझील मध्ये माशांच्या जीवनाबद्दल या ठिकाणी विविधता आढळते. त्यानंतर पक्षी जीवन जर आपण विचार केला तर खूप उंचावर उडणारा या ठिकाणी मोठ्या आकाराचा कोंडोर नावाचा पक्षी आहे. तो पक्षी विविध प्रकारचे पोपट, पॅरट विविध प्रकारचे पोपट आहेत, मकाव आणि फ्लेमिंग इत्यादी पक्ष्यांच्या प्रजाती ब्राझील या राष्ट्रामध्ये आढळतात. आणि ब्राझील या राष्ट्रामध्ये कीटक आहेत, कीटकांच्या देखील लक्षावधी जाती आढळतात. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या प्रचंड मोठ्या जातीचे कीटक ब्राझील या राष्ट्रामध्ये आढळतात. आणि विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, कीटक, मासे यासह ब्राझीलमधलं वन्यजीवन हे अतिशय समृद्ध बनलेलं आहे. यानंतर मित्रांनो, ब्राझीलमधल्या या वन्यजीवनासमोर आणि प्राणी जीवनासमोर असणाऱ्या समस्यांचा विचार आपण केला पाहिजे. ब्राझीलमधल्या वन्य प्राण्यांची बेकायदेशीर होणारी तस्करी, त्यानंतर ब्राझीलमध्ये होणारी स्थलांतरित शेती ज्याला आपण रोका असं म्हणतो, त्याला संज्ञा रोका. त्यानंतर एक समस्या आहे निर्वनीकरण आणि प्रदूषण इत्यादींमुळे ब्राझीलमध्ये वन्यजीवनाचा, पर्यावरणाचा, प्रामुख्याने नैसर्गिक वन्य प्राणी आणि वनस्पती या सर्वांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या स्थानिक प्रजाती तसेच पक्षी आणि प्राणी यांच्या प्रजाती या ठिकाणी नामशेष होऊ लागले आहेत. अशा प्रकारच्या ब्राझीलमध्ये वन्यजीवन, वनस्पती जीवन, प्राणी जीवन यांच्यामध्ये विविधता आणि समस्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे.